तर असं हळूहळू हळुवार असं प्रेम होतं, प्रेम जमतं आणि मग त्यानंतर सतत भेटावं असं वाटतं, हुरहुर ओढ लागून राहते. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतो, भेटणं शक्य होत नाही. हो मग मी विरह, पण या विरहामुळेच मिलनाची मजा आणखीन वाढते. कारण जोपर्यंत वाईट आहे तोपर्यंतच आपल्याला चांगलं आणखीन आपल्या अंगावरती प्रकर्षाने येताना जाणवतं. तेव्हा अशीच एक मिलनोत्सुक अप्सरा आता आपल्या समोर येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्मिता तांबे हिचं. क्या बात है, बहारदार दिसते, सुंदर दिसते, तितकी छान सुंदर नाचलीस. थँक यू सो मच. मला एक जाणून घ्यायचं आहे स्मिता, तू प्रेमात पडलीस आणि लग्न केलंस का लग्न करून प्रेमात पडलीस? ऍट अ टाइमच झाल्या दोन्ही गोष्टी. ऍट अ टाइम दोन्ही गोष्टी झाल्या? हो ऍट अ टाइम झाल्या. प्रेमात पडल्या पडल्या डायरेक्ट लग्न आणि मग लग्न ठरलं. पण गाठी पेढी कुठे? चने के खेत में नाही. अरे नव्हतं ना पुण्यात चने के खेत. चने के खेत में नाही. पण आपल्याकडे तुला माहितीये का, ऊसाचं शेत आहे किंवा अवधूत कडे गाणं पण आहे असच, राणी माझ्या मळ्यामधी घुसशील काय. शेत कशाला शोधायचं, डायरेक्ट हृदयातच घुसायचं. बरोबर, क्या बात आहे, वा वा. आपण यावेळी सगळ्यात आधी अवधूतचं मत काय ते जाणून घेऊया. मला ह्यांच्या मतानुसार मी नंतर तेवढा वेळ घेणार होतो ते एकदम बरं. ठीक आहे, मला एवढंच म्हणायचं की बिचारीला त्रास देऊ नकोस. म्हणजे तुला नाही तिला सांगतोय मी. माधुरी दीक्षित सध्या मुंबईत आहे, तुझा कार्यक्रम बघेल उगाच कॉम्प्लेक्स वगैरे याचा तिला. क्या बात आहे यार, काय तू म्हणजे. आणि
तर हा नेमकं सगळं झाल्यानंतर हा हीच गोष्ट मोठ्याने पहिली येऊन त्याने विचारली की तुझं लग्न नाही कधी झालं पुष्कर काय रे तू म्हणजे पण कमाल यार कमाल कमाल म्हणजे कमाल नाचलीस तू जाम मजा आली जाम सॉलिड चाबू. आता आपण जाणून घेऊयात गुरुंचं काय मत आहे. स्मिता छान झाला परफॉर्मन्स आणि यावेळी सगळ्यांचीच मला वाटतं आता सुरुवात इतकी सुंदर केली मृण्मयीने की धडपड धडपड नाहीये कुठेही खूप शांतपणे आणि छान नाचताय. इट वॉज गुड वेल कोरिओग्राफ्ड सुपर्ब. थँक्यू सो मच स्मिता. खूप गोड परफॉर्मन्स होता तुझा. एस्पेशली आज मला तुझे एक्सप्रेशन ह्याच्यात छान जाणवले. फंटास्टिक. फक्त मला असं एक जाणवलं एका ठिकाणी की मुवमेंट्स असतात ना एका पुढची दुसरी त्याच्यानंतर त्याचं लिंकअप कडे जरा लक्ष द्या अजून की अजून तो बहारदार कार्यक्रम आहे तुझा. ओके ऑल द बेस्ट. थँक्यू. वा मार्क्स किती मिळाले ते जाणून घेऊया. फुलवा. 8 मार्क्स मिळालेले आहेत. मयूर 8 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. स्मिता खूप सुंदर सुरुवात केलीत तुम्ही. त्यानंतर आफ्टर द मिडल कुठेतरी एनर्जी ड्रॉप झाल्यासारखं मला वाटलं. तर त्याची तुम्ही काळजी घ्या. एक नंबर दोन, या गाण्यामध्ये एक बारीक जागा आहे जिथे लाईन अशी आहे द र द आया ना हात रे असं काहीतरी अशी लाईन आहे. त्यावेळेला तुम्ही इथे पुढे आलात आणि राईट कमरेवर हात ठेवलात तर कोरिओग्राफी नक्कीच अशी झाली असावी की राईट कमरेवर हात ठेवल्यानंतर राईट कंबर वापरली जाते. म्हणूनच कोरिओग्राफर राईट कमरेवर हात ठेवतो. करेक्ट आहे. हा तर तसं नाही झालं. तुम्ही लेफ्ट कंबर वापरलीत. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. लेफ्ट कंबर का वापरली जाते. रिफ्लेक्स ऍक्शन आहे ती. बाईची नेहमी डावी कंबरच ग्रेसफुल जास्त असते राईटपेक्षा. कारण बाई ही हृदयाचा जास्त वापर करते आणि हृदय हे डाव्या बाजूला असतं. आणि त्यानंतर शेवटी तिथे बॅकनी जाताना तुम्ही लेफ्ट वळून पाहिलं तर डेफिनेटली कोरिओग्राफरनी तुम्हाला राईट सुद्धा पाहायला सांगितलं असणार. जर इकडे पाहायला सांगितलं तर इथे पाहायला नक्कीच सांगणार. पण तुम्ही फक्त इथेच पाहिलं, इथे नाही पाहिलं. त्यामुळे ती अधुरी वाटली, अपुरी वाटली. तर ह्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे परफॉर्मर म्हणून. प्लीज कीप इन माइंड. ओके पक्का. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.